समझ चांगलं झालं बघ, पर बा म्हणून मला तवा भी तुझी काळजी वाटत होती आणि आता भी काळजीच वाटते. अगं मलाच नाही आम्हा समजायची तुझी काळजी वाटते बघ, पर एक ध्यानात ठेव, आता तुला ठरवायचं आहे आता राहायचं का नाही. तूच ठरू हात राहायचं का जेजुरी सोडून चंदनपूरला जायचं ते. होय बाळ, आता जे काय ठरवायचं असेल ते तुझं तूच ठरू, आम्ही कोणी सांगते म्हणून नग करू, तुझं तूच ठरू हात राहायचं चंदनपूरला जायचं ते. कुणास ठाव असं कशा पायी होत या ते. एकीकडं असं वाटतं का आता नगर राहायला, पर दुसरीकडं असं बी वाटतंय का असं करून नाही चालायचं. म्या हात राहायच हो. मला तर या बाणूचं काय बी कळना झालंय. आता आम्ही किती बी सांगितलं तरी ऐकणार आहेस वय तू. अगं लक्ष्मी देवी येऊन सांगून गेल्या तुला आणि अजून तुझं समाधान नाही झालं. अगं मावशी, लक्ष्मी देवी मला जे म्हणल्या ते समज पटतंय मला, आणि म्हणूनच मी विचार करते काय करायचं काय न गती. आताच्या लक्ष्मी देवी येऊन गेल्या नसत्या तर त्यात नसते बघ. आता पतुरपार जेजुरीच्या मुहूर्त चंदनपुरीच्या वाटेनं चालत असतो आपण. वय पर देव तर तुम्हासनी म्हणलं होत, तेसनी सांगितलंय बिगर हातनं जायचं नाही म्हणून. तेसनी काय वाटलं असतं तुम्ही असं न सांगता गेल्या. कुणास ठाव बानू ऐक माझ, देवासनी बी असंच वाटतंय तू हातच राहावं म्हणून, त्याचा विचार कर. हे शेवंती आता तिला ठरवू दे काय करायचं ते. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण अभिनंदन. काय झालं काय आले मी निकाल लावून आले. हो पण तिची आईच काय बोलली, तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली आहे, या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो चालेल. आणि आई बाबा जे बोलले
त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.